मुलीच्या पायामध्ये जोडवा दिसलं याचा अर्थ तिचं लग्न झालेलं लग कन्फर्म आहे बरोबर आहे की नाही जोडवं म्हणजे काय पायाचा अंगठा असतो त्याच्या शेजारच्या बोटामध्ये चांदीचा एक अलंकार परिधान केला जातो रिंग टाईप त्याला जोडं म्हणतात आपल्या पूर्वजांनी ही प्रथा का सुरू केली फॅशन म्हणून का आपले जे पूर्वज होते ना ते फॅशनबरोबर शरीरालासुद्धा माणसाच्या काही ना काही फायदा व्हाव्या अशाच गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये इन्क्लूड करायचे शेवटी ते आपले पूर्वज होते बापाचे बाप्प होते बरोबर आहे की नाही जोडवा ज्या बोटामध्ये परिधान केलं जातं त्या बोटापासून एक नर्व जी असते ती जाते महिलांच्या गर्भपिशवीपर्यंत आणि तिथून गर्भपिशवी चांगली राहण्यास मदत होते ब्लड प्राव ब्लड प्रेशर जे त्यांना रक्तपुरवठा चांगला होतो आणि महिलांना प्रेग्नेन्सीमध्ये त्याचा फायदा होतो त्याचबरोबर ती नर्व प्रेशराईज राहिल्यामुळं जे महिलांना मासिक पाळीमध्ये त्रास होतो तोसुद्धा कमी होण्यास फायदा होतो हा त्याचा दुसरा फायदा आहे आणि लग्न झाल्यावरच का परिधान करायचं कारण पूर्वीच्या काळी मुलं लग्न झाल्यावरच व्हायचे बरोबर आहे की नाही आजचं सांगू शकत नाही आणि तिसरी गोष्ट की सोन्याचं का परिधान करत नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सोन्याला लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे आणि लक्ष्मी, लक्ष्मी आपण कधी पायाखाली येत नाही बरोबर आहे त्यामुळं चांदीचं हा अलंकार आपण परिधान केला जातो हे सगळं वाचल्यावरती ऐकल्यावरती आपल्याला कळतं की आपले पूर्वज खरंच बाप म्हणण्याच्या लायकीचे होते जय शिवराय